सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। विठाला 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 विठाला। या संत मालिकेमध्ये एका गणिकेच्या पोटी जन्माला आलेली ही कान्होपात्रा आणि संतपदाला पोचली। म्हणजे माणूस कोणाच्या पोटी जन्माला येईल आणि तो कुठल्या पदाला पोचेल हे सांगता येत नाही। श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी कान्होपात्रा जन्माला आली खरं, पंढरपुरापासून जवळच मंगळवेढे म्हणून गाव, तिथे तिचा जन्म झाला। आणि या गणिकेचं जीवन म्हणजे फार मोठं विचित्र होतं। रात्र झाल्यावर त्यांचा दिवस चालू होई असा त्यांचा जीवनक्रम। दिवसा सगळे कुत्सित नजरेनं त्यांच्याकडे बघत असत आणि कान्होपात्रा मात्र आई ज्या आईच्या पोटी जन्माला आली ते संस्कार तिने घेतले, पण वडिलांचं काही प्रेम तिला मिळालं नाही। म्हणून कुठल्याही प्रकारचं तिला दुःख झालं नाही, कारण आईनंच तिच्यावर अशा प्रकारचं प्रेम केलं की वडिलांचं मला प्रेम मिळालं नाही ह्याची खंत तिला कधी झाली नाही। आणि अशा तऱ्हेने लहानाची मोठी होत होती। आईनं तिला जशी जशी मोठी होईल तसं तिला गायनाचं नृत्याचं शिक्षण दिलं। आणि या नृत्याच्या शिक्षणामुळे आणि गायनाच्या शिक्षणामुळे तालासुरांचा तिने अभ्यास केला। संगीतातील तालाचा अभ्यास केल्यामुळे ती आयुष्यभर कधी बेताल वागू शकली नाही। अशा तऱ्हेने जो सुरांचा अभ्यास करतो तो कधी असुर होऊ शकत नाही अशी संगीताची महती आहे। आणि अशा तऱ्हेने नृत्यामध्ये ती प्रवीण झाली आणि गायनामध्ये सुरेख असा आवाज। आणि या कृष्णांची पदं नामदेवानी रचलेली कृष्णावरची पदं म्हणताना खरोखरच तिला अतिशय आनंद होत असे। परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी म्हणताना खरोखर अंगावर रोमांच उठत असे आणि कधी कधी डोळ्यातून पाणी येत असे। त्या सावळ्या कृष्णमूर्तीचं रूप बघितल्यावर अतिशय आनंद होई। म्हणून ती तिच्याकडे असलेल्या कृष्णमूर्तीसमोर रोज गोड गळ्यानं नामदेवांची अनेक पदं म्हणत असे आणि या बाह्य जगाचा तिला विसर होत असे। अशी ही कान्होपात्रा गाता गाता नामदेवांचा अभंग म्हणता म्हणता तिने तारुण्यात प्रवेश कधी केला हे तिचं तिला सुद्धा समजलं नाही। कान्होपात्रा खरोखर दिसायला सुंदर होती, नक्षत्रासारखी सुंदर होती आणि खरोखर सगळ्यांचे डोळे तिच्यावर लागलेले होतेच, पण ती मात्र कृष्णस्वरूपामध्ये दंग झालेली होती। अंतरात्मा तिचा कृष्णस्वरूप असा झालेला होता, कृष्णाशिवाय तिला दुसरं काहीही सुचत नव्हतं। मुखामध्ये भगवंताचं नाम आणि गोड गळ्याने ती कृष्णपद म्हणत असे। खरोखर तिला असं वाटे कधी कधी, मी ह्या गणिकेच्या पोटी जन्माला आले खरं, मग माझा पांडुरंग स्वीकार करतील का, माझी भक्ती पांडुरंगाच्या चरणी विलीन होईल का, रुजू होईल का, असा प्रश्न तिच्यामध्ये मनामध्ये यायचा। माणूस संकल्प करतो पण मनामध्ये नेहमी विकल्प येतो, याचं कारण भगवंताने निर्माण केलेली मायेचं एक स्वरूप आहे आणि अशा या मायेमुळे आपल्या मनामध्ये विकल्प येतो। नियम करतो की रोज एवढं एवढं नामस्मरण 13 माळा नामस्मरण झालंच पाहिजे असा नियम करतो, पण दुसऱ्या पहिल्या दिवशी कसं बसं करतो, दुसऱ्या दिवशी काहीतरी पाहुणे रावणे येतात म्हणून म्हणतात जाऊ दे म्हणाले आजचं आणि उद्याचं उद्या करूया म्हणाले, झालं तिसऱ्या दिवशी परत आणखीन कुठेतरी तिसरीसकडे जायचं असतं, कालचं आजचं आणि उद्याचं असं करूया, असा आठवडावर जातं आणि परत नव्याने संकल्प करतो आता 1 तारीख आहे नवीन वर्षाचा संकल्प आपण करूया।
आणि संकल्प करतो, पण मनामध्ये विकल्प येण्याचं कारण एक ही भगवंताची माया आहे. मनामध्ये येत होतं खरोखर ही भक्ती भगवंताच्या चरणी रुजू होईल का, पण तिची श्रद्धा आढळ होती. भगवंतावरची श्रद्धा आढळ असल्या कारणाने ती तिचं मन विचलित झालं नाही. अशा या विचारांनी मन विचलित झालं नाही, दृढ निश्चय होता. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं म्हटलेलं आहे. आणि असा दृढ निश्चय असल्यामुळे कृष्ण नामस्मरणामुळे ती कधी विचलित झाली नाही. आणि खरोखर मंगळवेढ्यातून पंढरपूरला जाण्यासाठी काही वारकरी हातामध्ये टाळ घेतलेले आहेत, विणा घेतलेली आहे, आणि मुखानं भगवंताचं नाम घेत जय जय विठोबा रखुमाई, 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 सद्गुरुनाथ महाराज की. असं भजन करत करत निघालेले असताना कानोपात्रा विचार, काय हो? एका संतांना विचारते, मी गणिकेची मुलगी आहे म्हणाले तर माझा स्वीकार पांडुरंग करतील का म्हणाले, माझी भक्ती पांडुरंगाच्या चरणाशी स्थिरावेल का म्हणाले, असे अनेक प्रश्न विचारायचे. का नाही होणार? संत सांगायचे का नाही होणार? म्हणाले, भगवंत हा भक्त वत्सल आहे आणि भक्ताची तो काळजी घेणारच. आणि अशा तऱ्हेने तू कोणा मनामध्ये विकल्प आणू नकोस आणि आमच्याबरोबर चल म्हणून सांगून. आणि संत हे दीनवत्सल आहे, संत हे दीनवत्सल आहेत. दीन दुबळ्यांना जे बद्ध आहेत त्यांना भक्तिमार्गाचं ते ज्ञान करून देतात, भक्तिमार्गाचं वळण लावून देतात. आणि खरोखर खरा मार्ग कुठला आहे, पारमार्थिक मार्ग कुठला आहे ते आपल्याला संत सांगतात, म्हणून त्यांना दीनवत्सल असं म्हटलेलं आहे. आणि याच्यापेक्षा जे राहिले आहेत ते कुटुंबवत्सल त्यांना म्हटलं. फक्त कुटुंबाचीच ते काळजी घेतात, बाकीचं इतर जग त्यांना नसतं, फक्त कुटुंब हेच त्यांचं जग असतं, म्हणून त्यांना कुटुंबवत्सल असं म्हणतात. तू आमच्याबरोबर चल, तू आमच्याबरोबर चल. आणि खरोखर तिला पंढरपूरला जावं असं वाटत होतं, पण आता आईला विचारलं पाहिजे म्हणून आईकडे गेली. आईला सांगितलं, अगं असं असं आहे, मला पंढरपूरला जायचं आहे आणि या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, काय करू? अगं आपला व्यवसाय काय, आता तू तारुण्यात पदार्पण केलेलं आहेस, असं काही करू नकोस, आपला हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय हा तुला केला. नाही म्हणाले, असं तू मला करू नकोस, मला पांडुरंगाला एकदा भेटायचं आहे. आणि आईची तिने परवानगी मिळवली, आईला नमस्कार केलाय आणि ही निघाली, वारकऱ्यांबरोबर निघाली. वारकऱ्यांबरोबर भजन करत 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 ही निघाली आहे. पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले, गोविंदाचे गुण वेधले, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले. असं पांडुरंगाचं भजन करत 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 ती पंढरपूरला आली. अत्यंतिक आनंद झालाय आणि चंद्रभागेचं स्नान केलं. कान्होपात्रेने चंद्रभागेचं स्नान केलं आणि मंदिरामध्ये पुंडलिकाचं दर्शन घेऊन मंदिरात गेली. आणि तो परब्रह्म परमात्मा जगतचालक जगतपालक पुढे बघितला खरं आणि साष्टांग दंडवत तिने घातलं. अत्यंतिक आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन करू शकत नाही. अशा काही काही गोष्टी असतात, हा आनंद अनुभवण्यासारखा असतो, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. ती धन्यावस्था असते, ती माणसाची धन्यावस्था असते, त्याचं वर्णन करता येत नाही, पण त्याची अनुभूती मात्र घेता येते. जसं म्हणाले, गुळाचा खडा खायला दिल्यावर त्याला विचारलं कसा लागतोय, गोड लागतोय. गोड म्हणजे कसा? अतिशय गोड. मग शेवटी म्हणतो, तुम्ही खाऊन बघा म्हणजे समजेल. जसं गुळाच्या गोडीचं वर्णन करता येत नाही, गुळाच्या गोडीचा हा अनुभवण्याचा जसा विषय आहे, तसाच म्हणाले हे पांडुरंगाचं जे स्वरूप आहे त्याचं वर्णन करता येणार नाही. तो काही आनंद आहे त्याचं वर्णन करता येणार नाही, पण तो अनुभवता मात्र येईल असा या कान्होपात्रेने अनुभवला मात्र. आणि परत घरी आली आहे, आनंद वाटला. आईला सांगितलं,
पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे आईला सांगितलं आणि कान्होपात्रेच्या सौंदर्याचा जी बातमी होती ती बेदरच्या बादशाहच्या कानावर गेली आणि बेदरच्या बादशाने शिपाई पाठवले की त्या कान्होपात्रेला आत्ताच्या आत्ता घेऊन या म्हणून आणि खरोखर ते शिपाई दाराशी आल्यावर आईला आनंद वाटला आता बादशाहचं आमंत्रण आहे म्हणजे खरोखर धनदौलत आपल्या या कान्होपात्रेला मिळणार म्हणून आनंद वाटला पण ही दुःखी झाली म्हणाले हे आलेत खरं आता काय होतंय आता कसं जायचं म्हणाले पण पांडुरंगाची भेट घेतल्याशिवाय जायचं नाही त्या शिपायाने विनंती केली मी तुमच्याबरोबर येते म्हणाले मी तुमच्याबरोबर बेदरला येते पण मला एकच माझी विनंती आहे की मला पांडुरंगाची भेट घ्यायची आहे पंढरपूरला चला पांडुरंगाची माझी भेट घ्यायची आहे आणि त्यानंतर मी तुमच्या बरोबर खुशाल येईन आणि शिपायांबरोबर पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान पुंडलिकाचं दर्शन आणि त्या मंदिरामध्ये जाऊन त्या परब्रह्म परमात्म्याच्या पायाशी लोळण घातली आहे आणि तिला सांग पांडुरंगाला सांगते की पांडुरंगा विठ्ठला आता हा मी माझा देह तुला अर्पण केलेला आहे माझा हा प्राण मी तुला अर्पण केलेला आहे आता या देहाचं रक्षण तूच करशील आता मला कोणीही वाले नाही आणि अशा तऱ्हेने प्राण द्यायला तयार झाली देवाच्या सखत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा अशा तऱ्हेची ही नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आणि प्राण द्यायला सांग आणि खरोखर तिची विनंती पांडुरंगाने ऐकली आणि तिची जी आत्मज्योत आहे ती स्वतःच्या आत्मज्योतीमध्ये विलीन करून घेतलेली आहे अशी ही संत कान्होपात्रा भगवंताच्या नामानी तरुण गेली पंढरीनाथ महाराज की जय
Yeah.